मी उदयजी सावंत यांना विनंती करणार आहे की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी सादर करावं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये उद्योग सेलचे से प्रमुख उदयजी सावंत यांचं आपण स्वागत भाषा गौरव दिनानिमित्त सर्वसामान्य मराठी माणसाला उद्योजकता अविरत कार्यरत असणारे मी उद्योजक होणारच या व्यासपीठावरती आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष कर्तव्य तत्पर आणि ज्यांचं खऱ्या अर्थाने मराठी उद्योजकांवरती खरं प्रेम आहे असे आमचे मार्गदर्शक आमचे मोठे बंधू श्री उदयजी सामंत साहेब इतर सर्व मान्यवर बसल्या व्यासपीठावरती बसलेले मान्यवर कारण मी सगळ्यांची नावं घेत नाहीये कारण आपल्या उद्योग मंत्री साहेबांना अत्यंत तातडीचं अलिबागला जायचं आहे त्यामुळे त्यांना स्पीड बोट गाठणे गरजेचे आहे परंतु केवळ मराठी उद्योजक एकत्र येत आहेत आणि त्यांना मला भेटायला आलंच पाहिजे मग कितीही बिझी शेड्यूल असेल तरी चालेल पण मी वेळात वेळ काढून तिथे येणार या एका भावनेने ती आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहे मी महाराष्ट्र राज्य उद्योग सेलचा प्रमुख म्हणून आणि मी उद्योजक होणारच या संस्थेच्या वतीनं आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मराठी उद्योजकांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो मी आदरणीय उद्योग मंत्री यांना दोनच गोष्टी सांगणार आहे आणि नंतर साहेब बोलतील मी साहेब आपणाला एवढंच सांगतो की आपण महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री झाल्यापासून एक नवीन ऊर्जा एक नवीन शक्ती आणि एक दूरदृष्टी आपण महाराष्ट्र राज्याला उद्योग क्षेत्रामध्ये प्राप्त करून दिलेली आहे या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री जे दिवस रात्र महाराष्ट्राच्या आणि आपल्या सगळ्यांच्या उन्नतीसाठी अहोरात्र मेहनत करतायत सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी मेहनत करतायत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे उद्योग मंत्री काम करतायत साहेब तरी देखील आजही मराठी माणसाला उद्योजक जाण्यासाठी वेगवेगळी मार्गदर्शन शिबिरं आणि वेगवेगळ्या वेग संस्था कार्यरत आहेत आणि त्यांना काम करावं लागतंय आज या सत्तर वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या प्रकारे हवी आहे त्या प्रकारे मराठी माणसाची उद्योजकतेकडे वाटचाल झालेली नाही हे आपल्याला नमूद करावंच लागेल खऱ्या अर्थानं जर मराठी माणूस उद्योजक व्हावा असं वाटत असेल आपल्याला तर आपण सगळ्यांनी मगाशी जी संतोष पाटील साहेबांनी प्रतिज्ञा घेतली त्या प्रतिज्ञेचा शब्द आणि शब्द आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या वागण्या बोलण्या चालण्यामध्ये आपल्या व्यवहारामध्ये आपण तो अंमलात आणला पाहिजे आपण किती जण मराठी माणसाच्या व्यापार प्रगतीशील आणि त्याच्या सोबत काम करण्यासाठी घालवतो याचा आपण सारासार विचार केला पाहिजे मी साहेब आपल्याला एवढी विनंती करतो की आपण मागच्या वेळेला या प्लॅटफॉर्म वरती आला होता साहेब आता आतमध्ये येताना मला विचारलं अरे उदय ती प्रतिज्ञा आपण घेतो ना, ना ती आहे की नाही म्हटलं सर आहे ती प्रतिज्ञा पण आहे पण ती प्रतिज्ञा आपण घेतो आणि विसरून जातो आपल्या उद्योग मंत्र्यांना ती प्रतिज्ञेची आठवण आहे पण आपल्या किती जणांना अशा प्रकारची आठवण आहे की आपण मराठी माणसाशी एकोप्याने वागलं पाहिजे आपण पैसा कमवण्यासाठी मेहनत करून पुढे गेलं पाहिजे आपलं ध्येय केवळ नोकरी मिळवणे हे नसून नोकरी मागणारे हात न बनता नोकरी देणारे हात आपण कसे बनले पाहिजे याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे आणि म्हणून सावंत साहेब आपण ज्या ज्या वेळेला आपण उद्योगमंत्री आहात महाराष्ट्राचे याच्या पुढेही आणखीन पाच वर्ष आपण या महाराष्ट्राचे उद्योगमंत्री राहावे अशी आमची इच्छा आहे परंतु जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे मग कितीही मोठे उद्योग येऊ द्या त्या उद्योगांच्या मध्ये मराठी उद्योजकांना कसं स्थान निर्माण करून देता येईल त्यांना त्याच्यामध्ये आपल्याला कसं सामावून घेता येईल महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जरी असा कायदा करता येणार नसेल की केवळ मराठी माणसाला या उद्योगात स्थान मिळेल तरी देखील मराठी माणूस तिथे प्रामुख्याने कसा सामावला जाईल याकरता आपण खास प्रयत्न करावेत असं मी आपल्याला मनपूर्वक विनंती करतो आजच्या या कार्यक्रमाच्या कारण जोपर्यंत राजाश्रय मिळत नाही जोपर्यंत आपला राजा उदार होत नाही आपण पुढे जाऊ शकत नाही ही गोष्ट अत्यंत खरी आहे कारण महाराष्ट्र शासनाने मराठी माणसाला नेहमी कौतुकाची हा पाठीवरती मारलेली आपले मुख्यमंत्री महोदय तर त्यात एकदम अग्रेसर आहे ते कधीही मागे पुढे पाहत नाहीत की मराठी माणूस असला की त्याच्यासाठी पाहिजे ते वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असते आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून उदय सामंत साहेब काम करताय त्यामुळे मी साहेब आपला जास्त वेळ घेणार नाही जिथे जिथे आपल्याला वाटेल की मराठी माणसाला इथे मी स्थान देऊ शकतो त्या त्या ठिकाणी आपण आम्हाला हाक मारा हा सगळा उपस्थित असलेला उद्योजक आपल्या सोबत एक मुखाने एक वाक्याने आपल्या पाठीशी उभा राहील आपण फक्त आम्हाला संधी द्या आम्ही संधीचं सोनं करून दाखवू आणि मी आपल्या सगळ्या उद्योजकांना एक आवर्जून नम्र विनंती करतो की आपण मगाशी एका वक्त्यांनी सांगितलं की आपण एकमेकांच्या मधली भिंत दबत्ता आपण एकमेकांच्या प्रगतीसाठी पूल बनूया आणि त्या पुलावरून आपण यशस्वी उद्योजकतेकडे वाटचाल करूया आपणा सगळ्यांना मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या महाराष्ट्रामध्ये साहेब पुढल्या वर्षी ज्या वेळेला आपण कार्यक्रमाला याल त्यावेळेला आपल्या माध्यमातून अनेक उद्योजक बनलेले असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र